नमस्कार, मी प्रतिनिधि भीमराव तुरुकमारे। आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। राज्याला विचार करणारी आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाच्या बैठकीमध्ये जे निबंध लावण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे तो आज बहुजनताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपणास पुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेऊन सर्व प्रकारच्या वाहतूक सुरू, मात्र गर्दीच्या ठिकाणी हे बंद राहणार आहेत। खाजगी कार्यालयांना घरूनच काम करावं लागणार, केवळ जीवनावश्यक वस्तूचे दुकाने सुरू राहणार। रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांचे आव्हान विरोधी पक्षांनाही विश्वासात त्यांनी घेतलं गेलं आहे। कोरोनाच्या झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ परिषदेने आज काही कडक निबंध लावण्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे। हे निबंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे, तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आलेली आहे। लोकांची गर्दी होणारी ठिकाणी बंद करण्यावर भर देण्यात आलेला आहे। शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील, मात्र खाजगी कार्यालयाचे उपाहारगृहे, चित्रपटगृहे गर्दीच्या ठिकाणी बंद राहतील। आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळ असा 2 दिवसाचा हा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निबंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांना सहकार्य करावे असे आवाहनसुद्धा करताना विरोधी पक्षाचे देखील त्यांना बोललेले आहेत। त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवलेली आहे। यापुढे या आदेशाने मिशन बिगिन अगेन ऐवजी ब्रेक दी चैन असे संबोधण्यात येणार आहे। लक्षात घ्या की यापुढे आदेशांना मिशन बिगिन अगेन ऐवजी हे राज्यामध्ये सुरू होतं, त्याला आता आपण ब्रेक दी चैन असे संबोधण्यात येणार आहे। यातील कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कशावर निबंध राहील याची माहिती तुमच्यापुढे आम्ही देत आहोत। शेतीविषयक कामे सुरू राहणार आहेत। शेतीविषयक कामे जी आहेत, अन्नधान्य शेतीमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत राहील। रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असणार आहे। राज्यामध्ये 144 कलम लागू केला जाईल। सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी, म्हणजेच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील। तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही। यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील। बागा, चौपाट्या, समुद्रकिनारे यादी सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे। दिवसा सर्व सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत असतात, हे लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने ते ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत। आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू राहणार, त्याच्यामध्ये किराणा, औषधी, भाजीपाला यादी जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत। अत्यावश्यक वस्तू व सेवाच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून स्वतःचं व ग्राहकाकडून नियमाचे पालन होईल किंवा नाही ते आपण पाहावे। सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे। सार्वजनिक व खाजगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमित सुरू राहणार आहे। रिक्षामध्ये चालक, 2 प्रवासी आणि टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशापैकी 50% प्रवासी प्रवास करू शकतील। सार्वजनिक व खाजगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही। आसनावर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे। प्रवाशांनी मास्क घातलेला हवा। बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनीसुद्धा आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र हे सोबत बाळगावे। बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यामध्ये उभ्याने प्रवास असू नयेत। तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे। त्यानंतर वित्तीय सेवा सोडून खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत। खाजगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम
होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट किंवा औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालये 50% त्याच्यामध्ये उपस्थिती राहणार आहे. कोरोनाच्या संबंधित जे शासकीय कार्यालय असणार आहेत तेथील कर्मचारी हे 50% फक्त उपस्थित राहणार आहेत, त्यापेक्षा जास्त नाही. शासकीय कार्यालयामध्ये अभ्यंगतांना प्रवेश नसेल. आवश्यक नसेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखांचा प्रवेश पास लागणार आहे. कार्यालयातील बैठका ऑनलाईनद्वारे घेण्यात येणार आहेत. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. मनोरंजन सलून्स हे बंद राहणार. चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह, व्हिडिओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृह, वॉटर पॉक्स पूर्णपणे हे बंद राहणार आहेत. प्रार्थना स्थळे दर्शनासाठी हे बंद राहणार आहेत. तसेच भक्त जे आहेत ते दर्शनासाठी सुद्धा त्यांना बंद राहणार आहेत. मात्र या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत, पुजारी वगैरे, यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. उपहारगृहे आणि बार पूर्णतः बंद राहणार आहेत. उपहारगृहे बार पूर्णतः बंद राहतील, पण उपहारगृहामध्ये एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागतांनासाठीच ते सुरू राहणार आहे. बाहेरील व्यक्तींसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतच सुरू राहणार आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलचा वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे लागेल. मात्र नियमाचे पालन होत नाही असे दिसेल तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करण्यात येईल. ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेस सुरू राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं अत्यावश्यक आहे आणि संबंधित दुकानेसुद्धा संस्थेचे 10,000 रुपये दंड ठोठवण्यात येईल असं या ठिकाणी. कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे. वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे हे सुरू ठेवण्यात येईल. मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे. शाळा महाविद्यालय बंद राहतील, मात्र 10वी व 12वीच्या परीक्षा अपवाद असेल. सर्व खाजगी क्लासेस बंद राहणार आहेत. उद्योग उत्पादन क्षेत्र हे सुरू राहील, मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यायची आहे. चित्रकरण सुरू ठेवता येईल, मात्र गर्दीचा समावेश असलेले चित्रकरण हे करू नये. तसेच सर्व कर्मचारी व चित्रकरण स्थळावरील लोकांची RT-PCR चाचणी प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर कामगारांना राहणे गरजेचं आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला व कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे, रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे. तर यापेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीमध्ये आढळल्यास ती इमारत मिनी कंटेनमेंट म्हणून ही घोषित करण्यात येणार आहे. तसा फलकसुद्धा बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी राहणार आहे. असे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे कोरोनाचा संसर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे त्या संसर्गाला रोखण्यासाठी मंत्रिमंडळाने एकत्र तातडीची महत्त्वाची बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन 10 दिवसाचं लावण्याचं नियोजन होतं, परंतु याला काही मंत्र्यांनी याला विरोध दर्शवलेला होता आणि सर्व मंत्र्यांना एकत्र घेऊन त्या मंत्रिमंडळामध्ये जो ठराव झालेला आहे त्या ठरावानुसार, तसेच विरोधी पक्ष नेते यांना विश्वासात घेऊन, मनसेचे
राज ठाकरे साहेब यांना सुद्धा विश्वासात घेऊन सर्व इतर पक्षाचे घटक पक्षाचे सर्व नागरिकांना एकत्र या ठिकाणी घेऊन राज्याचं जे लॉकडाऊन कशा पद्धतीने लावायचं आहे, काय बंद करायचं आहे, काय सुरू ठेवायचं आहे हे पूर्णपणे हे ठरवलं गेलेलं आहे। नागरिकांना हीच विनंती करण्यात येत आहे की विनाकारण आपण घराच्या बाहेर पडता कामा नाही। लॉकडाऊनचं जे प्रमाण ज्या ठेवण्यात आलेलं आहे, जी संचारबंदी ठेवण्यात आलेली, जी जमावबंदी ठेवलेली आहे आणि जे जे नियम शासनाने घालून दिलेले आहेत त्याचं तंततंत आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जर आपण पालन केलं नाही तर निश्चितपणे आपल्याला कडक असं शासन केलं जाणार आहे असं या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तरी आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे, कोरोना मुक्त कसं होईल, सुरक्षित कसं राहील आणि आपलं कुटुंब कसं चांगल्या पद्धतीने घरामध्ये सुरक्षित राहील हे आपल्याला काळजी घ्यायची आहे। आम्ही बहुजन इतर लावी चॅनलच्या माध्यमातून जे राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण आपल्याला हे निर्णय कसे वाटतात हे कमेंटद्वारे आपण कळवायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन याला लाईक कमेंट शेअर करून आपल्या बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायचं आहे। जय हिंद।